एक महत्त्वाची अपडेट एबीपी माझाच्या बातमीची मुंबई उच्च न्यायालयाने दखल घेतली आहे। महाराष्ट्रातून गायब होणाऱ्या महिलांच्या मुद्द्यावर राज्य सरकारला नोटीस जारी करण्यात आली आहे। गेल्या 5 वर्षात राज्यभरातून 1 लाखाहून अधिक महिला गायब झाल्यात। शहाजी जगताप या माजी सैनिकाने हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती। राज्य महिला आयोगाला या संदर्भात भूमिका स्पष्ट करत योग्यता उपाययोजना सुचवण्याचे निर्देश जारी करण्यात आले। एबीपी माझाने या संदर्भातला सविस्तर रिपोर्ट दाखवलेला होता आणि या बातमीची दखल घेत आता सरकारला नोटीस जारी करण्यात आलेली आहे। मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला नोटीस जारी केली आहे। महाराष्ट्रातून गायब होणाऱ्या महिलांच्या मुद्द्यावरती ही नोटीस जारी करण्यात आली आहे। गेल्या 5 वर्षात आकडा भयानक आहे। 1 लाखाहून अधिक महिला गायब झाल्यात। शहाजी जगताप या माजी सैनिकांनी हायकोर्टात एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।